तीनही छत्रपती निवर्तल्यानंतर गडकोटांनी स्वराज्य राखले असे प्रतिपादन डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केले. महाराष्ट्रात जन्म होण्यासाठी 7 जन्माची पुण्याई लागते. तीनही छत्रपती निवर्तल्यानंतरही गडकोटांनी स्वराज्य राखल्याचे मत डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केले. युनिटी मल्टीकॉन्स आयोजित अ हेरिटेज वॉक नळदूर या प्राध्यापक लक्ष्मण वायचळ लिखित पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी डॉक्टर शेटे म्हणाले, का जन्म तुमचा आमचा आफ्रिकेत नाही, का अमेरिकेत नाही, का न्यूझीलंड मध्ये नाही, का लंडन मध्ये नाही, एवढ्या मोठ्या 190 देशांच्या पार्श्वभूमीवरती जन्म होऊन व्हावा तो हिंदुस्थानाच्या पाठीवरती कुठला कार्यकारण भाव लावणार? प्रारब्ध निविधी लिखित कुठलाही विज्ञानाचा भाग लावू शकत नाही. एवढ्या मोठ्या आकाशगंगांमधून 190 देशांच्या पाठीवरती जन्म होऊन व्हावा तो हिंदुस्थानमध्ये, आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाही तर जन्म किल्ल्यांच्या सह्यानं एक इतिहास निर्माण करणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये 7 जन्माची पुण्याई लागते. इथं जन्म कुठलं विज्ञान लावणार? ज्यांचा जन्म किल्ल्याच्या शहरात आहे ते 7 जन्माची पुण्याई घेऊन जन्माला. सोलापूर किल्ला, नळदुर्ग किल्ला आमचं काम आहे, त्या किल्ल्याचं जतन करणं, कारण हा जन्म इथं झाला आपला. एक लक्षात घ्या, किल्ला आणि त्याचं महत्व, किल्ला हा शब्द मुळात मराठी नाही आहे, तो फारसी शब्द आहे. महाराजांनी राज्य व्यवहार कोश काढला, या फारसी भाषाचं यवन भाषेचं जी काय सरमिसळ होऊन मराठी प्रदूषित झाली आहे, यवन वचने लुप्त ही सरणी, महाराजांनी स्वतंत्र कोश काढला. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मराठी भाषेचा पहिला प्रयत्न या महाराष्ट्रात कोणी केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. पर्यायी शब्द दिलेत महाराजांनी, राज्य व्यवहार कोश, म्हणजे किल्ला शब्द मूळ फारसी आहे, दुर्ग शब्द दिला महाराजांनी दुर्ग. प्राध्यापक लक्ष्मण वायचळ यांनी नळदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती मिळवत असताना मागील 2 वर्षातील अनुभव नमूद केले. नल दमयंती, बहामनी काळ, श्री खंडोबासंबंधी इतिहास यासाठी दूरपर्यंत जाऊन घेतलेली माहिती, अनेकांनी केलेली मदत याबद्दलही त्यांनी सांगितले. आणि मग नळ राजाचा अभ्यास सुरू केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की महाभारताच्याही अगोदर नळ दमयंती होते, आणि मग या नळ दमयंतीने किल्ला बांधला असेल का, आणि तो आज अस्तित्वात असू शकतो का, मग कोण हा नळ दमयंती? मी लता अकलुजकर मॅडमकडे गेलो, ज्यांनी या विषयावर नळदुर्गवर केवळ PhD केली आहे, आणि तिथं मला थोडस संदर्भ लागला की 4th, 5th, and 6th शतकामध्ये नलवंश म्हणून एक वंश होता, त्याच्यामध्ये नल राजा आणि नल दमयंती होते. जसं माझं नाव लक्ष्मण आहे, माझ्या भावाचं नाव राम आहे, मग ते राम लक्ष्मण ते आहेत का? नाही. मग हे नळ दमयंती कोण असतील? हे नळ दमयंती कोण असतील? तर 5th, 6th शतकामधले हे नळ दमयंती आहेत, आणि 567 साली, 67 साली मी सांगतो, 567 साली कीर्तिवर्मन नावाच्या एका राजाने, चालुक्य राजाने ह्या नलवंशाचा नाश केला. म्हणजे नलवंश हे 6th शतकापर्यंत होत. तुम्ही म्हणताय ते 537 बरोबर आहे, पण चालुक्य आल्याचं ते तारीख आहे, आणि नलवंश जो आहे ते 567 आहे. असा थोडासा, म्हणजे त्यांनी नलवंश नाहीसा केला, म्हणजे नलवंश त्या काळातला आहे, महाभारताच्या अगोदरचा नाही. यावेळी प्राध्यापक कुंभार, युनिटी मल्टीकॉनचे संचालक कफिल मौलवी, भरत जैन, जयधवल करकमकर यांच्यासह सोलापुरातील दुर्गप्रेमी उपस्थित होते.